हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी हेअर वॉश केलेत, कारण गुरुवार आहे उद्या. तर मग म्हटलं, म्हणून मी आठवड्यातून दोनदा तरी केस अशा प्रकारे वॉश करतेच, आणि केसही लगेच सुकवते. नाहीतर बऱ्याच लेडीजला सवय असते की तासून तास तो टॉवेल केसांनाच बांधून ठेवलेला असतो. तर त्याच्यामुळे सुद्धा आपले केस लवकर खराब होतात, ओले राहतात, त्यामुळे डोकं दुखतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून हेअर वॉश केल्यानंतर कधीही हळूवारपणे केसांना पुसून केस अशा प्रकारे सुकवायचे लगेच, आणि त्याच्यानंतर केस बांधायचे. तर आपल्याकडे लेडीजकडे सकाळचा तर एवढा वेळ नसतो की आपण एवढा आरामात वेळ देऊ शकतो. तर म्हणून मी काय करते, कधी कधी सकाळची नॉर्मल आंघोळ करून घेते आणि हेअर वॉश नंतर करते, की ज्यासाठी मला असे केस सुकवता येतील. तर केस मी सुकवत बघा, असं सकाळचा पेपर चाळते. पेपरमध्ये सध्या वाचण्यासारखं खरंच काही नसतं बऱ्याचदा, पण हेडलाईन्स का होईना, आपल्याला तेवढी माहिती पडते इकडची तिकडची, तर ते थोडं वाचते. किंवा चहाचा घोट घेते कधी कधी मस्त, आणि अशा प्रकारे केस वाळवते. तर आता बघा, माझ्या इथे ना कढीपत्ता खूप छान आलाय, टचूर पण मस्त आलाय कढीपत्ता. आणि कढीपत्ता ज्यांच्याकडे पण झाड असेल ना, तर ते काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. की त्याच्या वरच्या ही जी पूर्ण अशी फांदी येते ना, तर ही नियमितपणे ना छाटायची बघा अशा प्रकारे, म्हणजे त्याला फाटे फुटत जातात, नाहीतर मग कढीपत्त्याचं झाड एकदम सरळ सरळ वाढत जातं, बहरत नाही. तर आता अशा प्रकारे बघा, मी पूर्ण पानं काढून ठेवत नाही, अशा दांड्या काढून ठेवते, ज्यामुळे कढीपत्ता जास्तीत जास्त दिवस चांगला राहतो. आणि एवढी जरी दांडी काढली ना, तरी मला बऱ्यापैकी चांगलं, म्हणजे 4-5 दिवस तरी आरामात पुरते मस्त. आणि असा जो ताजा ताजा कढीपत्ता निघतो ना, तर याचा सुगंध खूप छान येतो आणि चवही जेवणामध्ये खूप मस्त येते. तर आणि ही बघा, ही जी दांडी मी आता काढली ना, ही पण मी अशीच मातीमध्ये रोवून देते, की ज्याच्यामुळे त्याला परत पानं फुटतात आणि छान आपलं कढीपत्त्याचं झाड आणखीन बहरतं. तर बऱ्याच जणांकडे ही अवस्था असेल की ही जी आपण अशी टोपली म्हणजे ठेवतो कांदे बटाट्यासाठी, तर कांदे बटाटे न ठेवता बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये ठेवल्या जातात. तर कांदे बटाटे असे वेगवेगळेच ठेवा स्वच्छ, म्हणजे ते खराब होत नाहीत लवकर. आणि पावसाळा आहे म्हणून काही जण खूप कधी कधी ह्याचं एक्स्ट्रा स्टॉक करून ठेवतात, पण अर्ध्यापेक्षा जास्त त्या गोष्टी फेकल्या जातात. तर म्हणून आज मी असं हे स्वच्छ करून घेतलं. नमस्कार. तर म्हटलं, चला आज जरा तुमच्यासोबत गप्पा मारूया, कारण नेहमी आपले इन्फॉर्मेटिव्ह किंवा काही असे व्हिडिओ तर चालू असतातच, पण म्हटलं चला आज तुमच्याशी थोडंसं बोलूया. तुमचे बरेच काही ना काही प्रश्न असतात, बरेच काही ना काही कमेंट्स असतात, तर मग म्हटलं चला असंच थोडीशी त्याची उत्तरं त्याच्यामध्ये देऊ. तर झालंय आता सगळं काम वगैरे सगळं आवरलंय, आणि त्यानंतर पहिली गोष्ट मला जी सांगायची आहे ती म्हणजे, आता सध्या व्हिडिओ रेग्युलर येत नाहीयेत, एक दिवसाआड, दोन दिवसाआड, किंवा असं हळूहळू म्हणजे गॅप घेऊन घेऊन येतात व्हिडिओ. तर त्याचं कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, आणि मी मध्ये मध्ये नेहमी सांगतही असते की कसं असतं ना, की फक्त आता बाकीच्यांचं मला माहिती नाही, आता बाकीचे जे युट्यूबर्स आहेत किंवा काय त्यांचं मला माहित नाही, पण माझं तरी मी तुम्हाला सांगते की यूट्यूब हे माझं आयुष्य नाहीये, तर यूट्यूब हा माझा आयुष्याचा भाग आहे. तर तसंच पहिली प्रायोरिटी जी असते, माझी जी पहिली प्रायोरिटी असते, ती पहिली माझ्या कुटुंबाला असते, ती पहिली माझ्या बाकीच्या इतर कामांना असते, आणि त्याच्यानंतर मला प्रायोरिटी असते ती यूट्यूब. कारण कसं असतं ना, की मी हे खरंच सांगते मनापासून तुम्हाला, की असंच मी सांगत नाहीये, मनापासून सांगते की यूट्यूब मी जे सुरू केलं होतं चॅनल, तर मी ह्या मला पहिले तर ह्या गोष्टीची कल्पनाही नव्हती की ह्याच्यातून मी अर्निंग करू शकते वगैरे, ही गोष्ट मला माहितीही नव्हती. मी फक्त, तुम्ही जर माझ्या सुरुवातीचे व्हिडिओ बघितलेत ना, तर सगळे डान्सचे व्हिडिओ आहेत आणि सगळ्या व्हिडिओंना कॉपीराईट आहे, कारण मला तेव्हा माहितच नव्हतं की एक्झॅक्टली हे काय आहे. मला फक्त वाटलं की ह्याच्यावरती आपण आपले व्हिडिओ स्टोअर करून ठेवू शकतो, म्हणजे आपण कधीही बघितलं तर आपल्याला कधीही आपले व्हिडिओज बघता येतील. तर अशा हिशोबाने मी तिथे ते अपलोड करत गेली, आणि नंतर मला ते हळूहळू एक एक गोष्ट कळायला लागली की याच्यामध्ये असं असतं, याच्यामध्ये गाणे चालत नाहीत, कॉपीराईट येतो वगैरे. तर म्हणून तेव्हा ते असं सुरू झालं, आणि त्याच्यानंतर एक पहिला व्हिडिओ मी असाच ब्लॉगिंगचा केला, बघायची बऱ्याच जणांचे युट्यूबचे चॅनल्स वगैरे, घरी बसून काय करणार आता, कारण घरी बसून पण आता निष्ठाचा काय तिचा अभ्यास ती करते बऱ्यापैकी,
त्याच्यामुळे एकटं राहून घरात पण काय करणार, तर म्हटलं चला आपण पण असं काहीतरी स्टार्ट करू. तर अशा हिशोबाने मी ते चालू केलं. आणि त्याच्यानंतर खरंच म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने मी खरं तर सांगेन की खरंच स्वामींनी खूप यश दिलं त्याच्यामध्ये मला. मी ज्या गोष्टीचा कधीही विचार केला नव्हता की माझे 1000ही सबस्क्रायबर्स होतील का, हेही तेव्हा मला असं वाटायचं की 1000 तरी होतील का आपले सबस्क्रायबर्स, कोणी बघेल का आपलं चॅनल किंवा काय. तर जेव्हा कोणी नॉर्मली चालू करताना चॅनल, त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न असतातच. पण शेवटी कसं असतं, तुमचं लक, तुमची मेहनत, सगळ्याच गोष्टी एकंदर त्याला कारणीभूत असतात पुढे जाण्यासाठी. तर तसंच झालं की एक छान असं मला कुठेतरी एक छान असा पिकअप मिळाला आणि तिथून चॅनल खूप छान व्यवस्थित चालायला लागलं. आणि आज तुम्ही बघत असाल की आज चॅनल कुठपर्यंत पोहोचलंय. पण त्या गोष्टीची मी कधीच डोक्यात अशी हवा कधीच जाऊन दिली नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये समजा बघत असाल, जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघणारे असतील, तर तुम्ही बघत असाल की त्या गोष्टीची मी डोक्यात कधीच हवा जाऊ दिली नाही आणि कधी जाऊही देणार नाही. कारण माझा तो एम हा कधी नव्हताच की मी खूप सक्सेस मिळवू, मी खूप पुढे जाऊ, असा विचार मी कधीच करत नाही. मी नेहमी हाच विचार करते की मी जे काम करते त्याच्यामध्ये मला आनंद मिळाला पाहिजे आणि इतरांना सुद्धा ते बघून इतरांना सुद्धा त्याच्यातून आनंदच मिळाला पाहिजे. तर ह्याच्यासाठी पहिली गोष्ट तर महत्वाची. आणि त्याच्यातून तुम्ही आता बरेच जण असे म्हणतील मग काय तुला काय डॉलर्स नको आहेत का, तर अशी गोष्ट नसते. जो पण त्याच्यातून जो अर्निंग येतो तर त्याच्या मागे बरीचशी मेहनतही असते. आता आपण आता मी जे करते म्हणजे व्हिडिओज जे करते त्या व्हिडिओला मला वेळ द्यावा लागतो त्याच्यासाठी. आता घरात कोणी एक्स्ट्रा असं नाही आहे की शूट करत बसेल दिवसभर आपल्या मागे मागे फिरेल. तुम्हाला माहिती आहे ज्या डेली म्हणजे ज्या काम करतात घरामध्ये लेडीज, त्यांना माहिती असेल की घरात आपली दिवसभर किती सारी कामं असतात, मुलांचं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर ते करता करता हे जे आम्ही तुम्हाला दाखवतो तर हे कॅमेरा सेट करावा लागतो प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी, व्यवस्थित दिसतंय का, कसं दिसतंय काय. त्यानंतर एडिटिंगला एक हात दोन तास एडिटिंगला द्यावे लागतात, पोस्ट करायला लागतात, जे ऍडव्हर्टाइजमेंटचे व्हिडिओज असतात आता बरेच वेळी त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच अशा कमेंट्स येतात की तू काय म्हणजे पैसा कमवतेस ऍडव्हर्टाइज करतेस तर काय पैसा कमवतेस, आम्ही काय करणार त्याच्यामध्ये वगैरे. असं म्हणजे लोक खरंच म्हणजे ज्यांना काही हा डोक्याचा खरंच सांगते की भागच नसतो ना, ते असेच काहीतरी उगाच म्हणजे टाकत असतात. मी तर त्यांच्याकडे ऍक्च्युली लक्ष देत नाही, पण तरी एक त्यांना असंच उत्तर मला द्यावंसं वाटतं की असंच कोणालाही या गोष्टी मिळत नाहीत. इथपर्यंत पोहोचायला सुद्धा ती आपली कॅपेबिलिटी असावी लागते आणि ती मेहनतही करावी लागते. कुठल्याही आता छोटे छोटे जे युट्यूबर्स असतात तर सगळ्यांनाच ऍडव्हर्टाईज मिळत नाही. तुम्हाला एक लेवलला गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी, जेव्हा तुमची मार्केटमध्ये ती एक स्टेबिलिटी येते किंवा मार्केटमध्ये तुमची एक ती इमेज बनते, तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. आणि त्या गोष्टी फक्त पैशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही तर दुसऱ्याही बऱ्याचशा गोष्टी असतात. आता मी त्या गोष्टी सांगत नाही, मी कधी डिस्क्लोज करत नाही. ऍक्च्युली मला आवडत नाही की जे डोनेशन्स वगैरे या गोष्टी मी करते तर मी ते डिस्क्लोज करत नाही, मला ते आवडतही नाही. पण तो माझा पर्सनल भाग आहे, तो माझा चॉईस आहे. पण असं कोणाला बोलण्याचा आपल्याला काय अधिकार असतो. तो व्यक्ती आज त्या लेवलपर्यंत पोहोचला आहे त्याच्या मेहनतीने म्हणा, त्याच्या नशिबाने म्हणा, म्हणून त्यांना त्या गोष्टी मिळत आहेत. आता जेव्हा मला एक गोष्ट सांगा की आपण जेव्हा टीव्हीवरती कार्यक्रम बघतो किंवा जे पण टीव्हीवरती कार्यक्रम पिक्चर जे पण चालू असतात त्याच्यामध्ये किती दिवसभरात किती ऍड्स येतात तुम्ही मला सांगा. मग तुम्ही काय टीव्ही बघणं सोडून देता का, किंवा तुम्ही काय त्यांना नावं ठेवता का. आता ते तर एवढे मोठे मोठे ऍक्टर्स असतात आणि मी तरी खूप विचार करून ऍड्स करते की हे प्रोडक्ट्स खरंच जेन्युइन आहेत का, चांगले आहेत का, तरच मी ते तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते. नाहीतर अशा बऱ्याच कंपनीना मी स्वतः रिजेक्ट सुद्धा केलेला आहे की नाही मी हे नाही करणार, मला हे कारण पटत नाहीये. तर असं ते थोडी करतात त्याच्यामध्ये, ते तर सरळ सरसकट फक्त कुठलंही प्रोडक्ट कितीही चांगलं रंगरंगोटी करून आपल्यासमोर प्रेझेंट करतात. ते आपल्याला ऍड्स बघणं तेव्हा भागच असतं, मग तेव्हा आपण बघतो. आणि मग इथे तुम्हाला काय प्रॉब्लेम असतो, इथे तर तुम्हाला स्किपचं सुद्धा ऑप्शन असतं की ऍड्स आले की तुम्ही स्किप करू शकता. ऍक्च्युली डॉलर कसे जमा होतात, जे व्हिडिओज चालतात ना, व्हिडिओजला तुम्हाला पैसे मिळत नाहीत युट्यूबला. युट्यूबवर तुमचं जेव्हा व्हिडिओ चालू असतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या ऍड्स येतात आणि त्या ऍड्स बघितल्या जातात, किती वेळ बघितल्या जातात वगैरे, ह्याच्यावर ऍक्च्युअली रेव्हेन्यू जमा होतो. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीतही नसेल.
तर तो एक रेव्हेन्यूचा वेगळा भाग झाला. पण एक असंच जे जे प्रश्न काय काय येत आहेत ना, तर त्याच्याबद्दल मी थोडं थोडं काय काय एक्सप्लेन करून सांगते तुम्हाला. तर अशा काही गोष्टी असतात, तर जो जेव्हा त्याच्यामध्ये पडतो ना, तेव्हाच त्याला त्या गोष्टी त्यातल्या कळतात की काय काय असतं, काय करावं लागतं. आणि ह्या ऍड्स घेणं हे पण आपलं युट्यूबचाच एक पार्ट असतो. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही उतरता, तेव्हाच तुमची जी ऍक्च्युअल कॅपॅबिलिटी असते ती लोकांना समजायला लागते. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात, तर जर तुम्हाला त्या गोष्टी माहिती नसतील, तर तुम्ही उगाच कोणालाही काही, मला तसं नाही म्हणत आहे, पण कोणालाही असं काही म्हणत जाऊ नका. त्यामुळे काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा असं दुसऱ्याला वाईट बोलतो, तर ते जसं आहे ना, हे एक बोट दाखवतं तर चार बोट आपल्याकडे असतात. तर तसं असतं की स्वामी म्हणजे स्वामींचं हेच सांगणं असतं की तुम्ही आत्ताच्या क्षणिक आनंदासाठी तुम्ही पुढचे तुमचे स्वतःचे जे चांगले क्षण आहेत ना, ते तुम्ही वाया घालवू नका. म्हणजे तुमचं भविष्य तुम्ही खराब करू नका. आपण जशी एक सेव्हिंग करत असतो, एक इन्व्हेस्टमेंट आपल्या फ्युचरसाठी, जसं आपण पैशाची इन्व्हेस्टमेंट करत असतो, तर तशीच ही जी आहे ना आपली शब्दांची किंवा आपल्या वागण्याची किंवा आपल्या चांगल्या कर्माची, तर ही फ्युचर इन्व्हेस्टमेंटच आहे. तुम्ही जसं बऱ्याचदा आपण म्हणजे आता थोडासा ट्रॅक वेगळा चाललाय, पण मला ही गोष्ट खूप महत्वाची आणि ती मला सांगायची तुम्हाला की बऱ्याचदा आपण असं म्हणतो की मी खूप देवाचं करते, खूप काय काय करत असते, पण तरी पण यश येत नाही, तरी पण काहीच गोष्टी व्यवस्थित होत नाही. तर ते आपलंच कर्म असतं की ज्याची फळं आपल्याला आत्ता मिळत असतात, जे तुम्ही मागे केलंय. तर विचार करा, जे तुम्ही आत्ता करताय त्याचं फळ तुम्हाला पुढे मिळणार आहे. तर जो तुम्ही आत्ताच परत तेच गोष्टी करत राहाल, तर पुढे कसं तुमचं म्हणजे कसं पुढचा रस्ता कसा चांगला होईल आपला. तर म्हणून ती फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे, ती तुम्हाला आत्ताच करायला लागते. तर असंच थोडस आता मला तो एक ट्रॅक मिळाला की मी तिकडेच घुसते मग परत सरळ. तर असं रेग्युलर काय ना काय चालू असतं. तर म्हणून मी हा विचार नाही करत, मी खरं सांगते की मी टाकायला गेलं तर मी दिवसाला दोन दोन तीन तीन चार चार व्हिडिओ सुद्धा टाकू शकते. पण मला तसं नाही करायचंय, मला सगळ्यांना वेळ द्यायचा आहे, मला माझ्या परिवाराला वेळ द्यायचा आहे, मला स्वतःला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलीला वेळ द्यायचा आहे, माझ्या आवडीनिवडी सगळ्या गोष्टी मला असं खूप डोक्यावर असं टेन्शन घेऊन नाही बसायचं. आणि काय होतं माहितीये का, की एक बॉदरेशन येतं. तर जे पण युट्यूब व्हिडिओ बनवत असतील त्यांना माहिती आहे की समजा रोजचा ब्लॉगिंग असेल तर ते एक रोजचं एक टेन्शनही असतं डोक्यात की आता आज काय पोस्ट करायचं. आता ज्यांचे रेग्युलर डेली म्हणजे संपूर्ण रोजचं शेअर करतात, तर त्यांना तेवढं ते कदाचित कठीण जात नसेल, कारण त्यांना रोजचं जे पण काही पर्सनल जे काही होतं किंवा काय ते शेअर करत असतात. पण माझ्या ब्लॉगिंगमध्ये तसं नसतं, मी पर्सनल खूप कमी शेअर करते, कारण मग प्रश्न पण हजार येतात आणि मला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ऍक्च्युली खरंच आवडत नाही. की म्हणजे काहीही तुम्हाला माहिती असेल की लोक कसं काहीही बोलतात, लोकांना म्हणजे विचार करत नाहीत की समोरच्याचं मनाला काय लागू शकतं किंवा समोरचा काय आपल्याला त्यातून देण्याचा प्रयत्न करतोय, असं विचार करणारे खूप कमी असतात लोक. आणि म्हणजे असे बोलणारे असतात, कमी असतात बोलणारे लोक, पण असतात. तर त्यांची अशी एखादी जरी कमेंट आली ना, तरी पण मग ते आपल्याला कुठेतरी त्रास होतो त्या गोष्टींचा. तर म्हणून मला असं वाटतं की कशाला मग आपणच बोट का द्यायचं समोरच्याला, त्यापेक्षा आपणच आपलं पर्सनल काही जास्त शेअर करायचंच नाही. जे पण मी माझ्या परीने जे मला जमतं, जे मला खरंच वाटतं की तुम्हाला खरंच महत्वाचं आहे, माझं पर्सनल लाईफ बघून तुम्हाला काय फरक पडणार आहे त्याच्यामध्ये, तुमच्या आयुष्यात त्याने काय फरक पडणार आहे का. त्यापेक्षा मी ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला शेअर करू की ज्या खरंच तुम्हाला मुलांना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खरंच त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडेल तुम्हाला, तर असं मी मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि कसं असतं ना, हा जो प्लॅटफॉर्म आहे तर ह्या प्लॅटफॉर्मवरती बोलताना सुद्धा आम्हाला 10 वेळा विचार करून बोलावं लागतं. कारण आम्ही बोलताना एकटेच बोलत असतो, पण ऐकताना लाखो लोक ऐकत असतात, लाखो लोक बघत असतात. तर आणि त्या बोलण्याचा तुमच्या प्रत्येकावर एक वेगळा इफेक्ट होत असतो, तर तो चांगलाच इफेक्ट व्हावा. माझ्या बोलण्यातून काही चुकीचं कोणी घेऊ नये असं माझ्या डोक्यात असतं. पण कसं प्रत्येक वेळी आपण त्या गोष्टी डोक्यात नाही ठेवू शकत, कधी कधी काही चुकीचं निघून जातं. आम्ही माणसंच आहोत, आम्ही देव नाही आहोत. तर त्याच्यामुळे मग ते विचार करून बोलावं लागतं, किंवा कुठला टॉपिक घेताना विचार करून त्या टॉपिकचा थोडासा अभ्यास करावा लागतो की काय आहे काय नाही. मी काही जिनियस नाही की सगळ्याच गोष्टी मला माहिती आहेत, बऱ्याचशा गोष्टी मी इकडे तिकडे बघते, वाचते, ऐकते, अभ्यास करते, तेव्हा त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवते.
आणि रोजच तुम्ही मला सांगा की रोज कस तुम्ही जे व्हिडिओ बघत असता तुम्हीच कधी कधी प्रश्न मला टाकता, म्हणजे असं विचारता की ताई एवढं कसं तू विचार करतेस, एवढं कसं तू हे करतेस. मग तसंच असतं की खूप वेळ लागतो ह्या गोष्टींसाठी काही वेळेला. आणि मग कधी कधी असं होतं ना की खूप जास्त आपल्याला ओव्हर प्रेशर झालं ना, मग आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, टेन्शन येतं. तर मग ते आपल्या आपल्या रोजच्या रुटीन लाईफ मध्ये ते दिसायला लागतं. तर म्हणून मला तसं नाही करायचंय. मी जेही काम करेन ते मी आनंदाने करेन हा माझा नेहमी त्याच्यामध्ये हेतू असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच आनंद मिळेल. मी उठसूट बऱ्याचशा ताईंना होतं असं, म्हणजे मी मलाही अशी आधी खूप सवय लागलेली की मी ज्यांचे ज्यांचे व्हिडिओज कधी कधी बघायची तर आपल्याला असं होतं आपण ॲडिक्टेड होऊन जातो की त्यांना रोज नाही बघितलं तर आपल्याला असं चलबिचल होते किंवा असं वाटतं. पण कसं असतं ना, आपण त्यांची बाजू सुद्धा कधीतरी थोडीशी समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्या बाजूने पण थोडासा विचार केला पाहिजे की खूप काही दिवसभरात भरपूरशा गोष्टी असतात तर त्याच्यामुळे एवढा वेळ काढणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही. पण तरीही माझा हा प्रयत्न असतो की मॅक्सिमम मला जसं जमतं ना तसं मी तुमच्यासोबत नेहमी चांगले चांगले व्हिडिओ शेअर करेन. आणि ही गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन की आठवड्याभरात म्हणजे क्वालिटी देण्यापेक्षा मी सॉरी क्वांटिटी क्वांटिटी देण्यापेक्षा क्वालिटी देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करते. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना कदाचित रागही येत असेल की ताई असं का करते रोज व्हिडिओ टाकत जाणार. पण तुम्हाला खरंच तुम्हाला ना ती गोष्ट खरंच मी सांगते की जे युट्यूबर्स असतील ना त्यांना कळत असेल की किती कठीण असते ही गोष्ट रोजची रोज ब्लॉग टाकणं वगैरे. तर आता सध्या निष्ठाच्या परीक्षा पण चालू होत्या म्हणून म्हणजे चालू आहेत अजूनही, तर म्हणून माझं थोडंसं तिच्याकडे लक्ष देणं मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं. तर म्हणून ते सगळ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत तेवढ्या शेअर नाही करू शकत की हा प्रॉब्लेम मला. आणि खरं सांगायला गेलं ना तर प्रॉब्लेम्स मला शेअर करायला आवडत नाही. प्रॉब्लेम्स शेअर करण्यापेक्षा मी छान काहीतरी मस्त मस्त जे असतं ते तुमच्यासोबत शेअर करेन. दुःख प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, खूप दुःख आहेत, त्यात मी अजून कुठे माझ्या दुःखांची भर टाकू. तर त्यापेक्षा मला जे छान तुम्हाला जे ऐकून किंवा तुम्हाला बघून जे चांगलं वाटेल, तुम्हाला मोटिवेटेड वाटेल, पॉझिटिव्ह वाटेल, तर असंच मी नेहमी विचार करते की मी नेहमी शेअर करू. तर म्हणून व्हिडिओ कधी कधी येत नाहीत, कधी कधी गॅप होतात व्हिडिओमध्ये. तर प्लीज 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 तुम्ही समजून घ्या ही गोष्ट, रागवू नका प्लीज. कारण मी मुद्दामून ही गोष्ट करत नाहीये. मी आता एवढं सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याच्यासाठी दिलं की का ही गोष्ट होते आणि का गोष्ट मी ती करते. तर स्वामींची पण तशीच इच्छा असेल की जे देतेस ते चांगलं दे, लोकांपर्यंत जे पोचतंय ते चांगलंच पोचू दे, लोकांना त्याचा खरंच कुठेतरी चांगला उपयोग होऊ दे. तर अशीच आणि माझीही तीच नेहमी इच्छा असते. तर आजचा असा बडबडीचा सगळा व्हिडिओ होता, म्हणजे मी खूप सारी बडबड केली असं तुमच्यासमोर, कारण मला असं वाटलं की बोलावं. आणि खरंच खूप छान छान कमेंट्स येतात तुमच्या, बऱ्याचशा ताईंच्या रेग्युलर कमेंट्स असतात. तुमच्या कमेंट्समधून तुमची नावं मला कळतात आणि मला कळतात की कोणाकोणाच्या रेग्युलर कमेंट्स येतात आणि खूप छान वाटतं, खूप आपुलकी वाटते, खूप प्रेम मिळतं. आणि मी खूप रिस्पेक्ट करते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचा, तुमच्या कमेंट्सचा, तुमच्या भावनांचा. मी जरी मला रिस्पॉन्स म्हणजे रिप्लाय करता नाही आलं तरी मी हार्ट आणि लाईक तरी नक्कीच करते प्रत्येकाला. आणि आता मी एक गोष्ट करणार आहे की समजा मला बऱ्याचशा कमेंट्समध्ये उत्तर देता नाही आलं तर मी माझ्या व्हिडिओची एक कमेंट असेल, मी एक कमेंट करेन आणि ती कमेंट मी पिन करेन की ज्याच्यामध्ये जी जी काही छोटी मोठी उत्तरं असतील किंवा काय असेल ते मला सांगायचं असेल तर मग मी त्या पिन कमेंटमध्ये तुमच्यापर्यंत त्या पोहोचून जातील. तर तुम्ही नक्की समजून घ्याल मला माहिती आहे. आणि छान रहा, मस्त रहा सगळ्यांनी. आणि आणखीन काय सुरुवातीला माहितीये सुरुवातीला काय बोलू, माझे आधीचे व्हिडिओ बघा तुम्हाला हसायला येईल की मी कसं बोलते. मी आता जेव्हा माझे स्वतःचे आधीचे व्हिडिओ बघते ना मला खरंच खूप हसायला येतं की काय बोलते मी, कसं बोलते. पण असंच असतं, हळूहळू आपली कुठली गोष्ट हळूहळू डेव्हलप होते, एकदमच आपण कुठल्या लेवलला पोहोचत नाही. आताही की जी बोलण्याची इन्स्टंट, आता हे सगळं मी काही पाठांतर करून तुमच्या समोर बोलत नाहीये. जर पाठांतर करून बोलली असती ना तर एवढं आतून ते आलं नसतं. ज्या फिलिंग्स येतात ना त्याच्यामध्ये आतून तर त्या आल्या नसत्या, त्या भावना तिथपर्यंत पोचल्या नसत्या. ते जसं एक फक्त पाठ करून तुमच्या समोर बोलून दाखवते असंच वाटलं असतं. तर म्हणून
अशा काही गोष्टी असतात त्या मला माहिती आहे आणि तुम्ही नक्की 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 समजून घ्याल. तर आजची जी माझी बडबड आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.